शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर सध्याच्या ताज्या हवामान हो परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेलं तीव्र कमी दाब आता डीप डिप्रेशनमध्ये परावर्तित झाला असून त्याची तीव्रता वाढली आहे परंतु तीव्रतेबरोबरच तो बऱ्याच अंशाने उत्तरेकडे सरकत असल्यामुळे त्याचा भारतातील कोणत्या राज्यांवर परिणाम होईल त्याचा अंदाज आपण पाहणार आहोत समोरील उपग्रह छायाचित्रानुसार हे डीप डिप्रेशन ओरिसा झारखंड बिहार पश्चिम बंगाल मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या दिशेने सरकण्याची शक्यता आहे खास करून दोन दिवसामध्ये विदर्भात त्याचा प्रभाव निर्माण होईल आणि पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडा या भागात देखील त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या डीप डिप्रेशनच्या व्याप्तीनुसार महाराष्ट्रात त्याचा परिणाम थोडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भात पडण्याची शक्यता आहे स्थानिक वातावरण देखील यामुळे निर्माण होऊन काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो याचा एक मार्ग या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे आणि यामध्ये एकूणच हे अतिउत्तरेलं असल्यामुळे महाराष्ट्रात याचा फारसा परिणाम होणार नाही असं प्राथमिकदृष्ट्या दिसतं आहे याचा मार्ग पुढील कशा पद्धतीने बदलेल यावर आपण बारकाईने लक्ष ठेवून आहोत जे एफ एस मॉडेलनुसार आपण दहा दिवसाचा अंदाज बघत असतो दोन ऑगस्टचा अंदाज आपण बघतो डीप डिप्रेशन बंगालच्या पसा तयार झालं असलं तरी उद्या हे ओरिसा आणि झारखंडच्या दरम्यान पुढे सरकणार आहे याचा थोडा प्रभाव विदर्भात निर्माण होणार आहे आणि त्यामुळे पूर्व विदर्भमध्ये त्याचा प्रभाव पडेल कोकण किनारपट्टीला बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून खेचले जात असल्यामुळे कोकण किनारपट्टीलाही मध्यम सरी होण्याची शक्यता आहे या डिप्रेशनमुळे विदर्भात पावसाळी वातावरण राहील मात्र तीन तारखेला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला मात्र पावसाळी वातावरण राहील उत्तर महाराष्ट्रातही एखाद दुसऱ्या ठिकाणी सरी होण्याची शक्यता आहे थोड्याफार फरकाने तेच वातावरण आपल्याला चार तारखेला दिसतं आहे पाच तारखेला देखील विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण या विभागात हलक्या सरी होण्याची शक्यता आहे सहा तारखेला देखील तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने महाराष्ट्रामध्ये आहे सात तारखेला देखील विदर्भात पावसाळी वातावरण राहील परंतु पावसाचा जोर हे चार तारखेनंतर कमी होतो आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात मोठा खंड आपल्याला या दरम्यान बघायला मिळतो आहे परंतु आपण सात तारखेला बघतोत की कोकण किनारपट्टीचा पाऊस देखील कमजोर होणार आहे आठ तारखेला आपण बघतो विदर्भात पावसाळी वातावरण राहणार आहे परंतु बंगालच्या उपसागरात एक नवीन कमीदाबाचं क्षेत्र नऊ तारखेला विकसित होणार आहे दहा तारखेला त्याचा प्रभाव हळूहळू ओरिसा छत्तीसगड महाराष्ट्राच्या विदर्भातून वाढायला सुरुवात होणार आहे नवीन कमीदाबाचा थोडा प्रभाव महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याची शक्यता या ठिकाणी दिसते परंतु तो फार प्रभावी असण्याची शक्यता नाही परंतु हे हा कमीदाब देखील मध्य प्रदेश छत्तीसगड उत्तर प्रदेश राजस्थान याच दिशेने पुढे सरकणार आहे त्यामुळे महाराष्ट्रावर या दुसऱ्या कमीदाबाचाही फारसा प्रभाव पडण्याची शक्यता दहा अकरा तारखेला नाही दोन तारखेला आपण बघतो महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती राहणार आहे मराठवाडा आणि विदर्भात पावसास अनुकूल अशी परिस्थिती आहे पूर्व विदर्भात काही भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला हलक्या सरी होतील तीन तारखेला तयार झालेलं डिप्रेशन मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या दिशेने सरकण्याची शक्यता असल्यामुळे केवळ विदर्भात काही जिल्ह्यात त्याचा प्रभाव राहील चार तारखेला हे डिप्रेशन कमजोर होणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील त्याचा प्रभाव बऱ्याच अंशाने कमी होईल पाच तारखेला महाराष्ट्रात ढगाळ वाचवून राहील स्थानिक स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे सहा तारखेला विदर्भातील थोडा भाग आणि उत्तर महाराष्ट्र कोकण या विभागात हलकी ढगाळ परिस्थिती राहणार आहे इतरत्र उघडीप राहील सात तारखेला महाराष्ट्रात बऱ्याच अंशांनी ढगाळ परिस्थिती राहील परंतु पावसाचा जोर फारसा असणार नाही नऊ तारखेला पुन्हा एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला तयार होणार आहे परंतु त्याचा देखील महाराष्ट्रात फारसा परिणाम होण्याची शक्यता नाही मात्र या मॉडेलनुसार पूर्व विदर्भात पुन्हा पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते दहा तारखेला देखील मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी नवीन कमी दाबाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात पावसाळी वातावरण विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात राहण्याची शक्यता आहे बारा तारखेला या कमी दाबाचा प्रभाव कमजोर होणार आहे अरबी समुद्रात अपेक्षित कुठल्याही प्रकारचं वातावरण नसल्यामुळे तरी अरबी समुद्रातून कुठली नवीन सिस्टम क्रिएट होत नाही दोन कमी दाबी या दरम्यानच्या काळात बारा तारखेपर्यंत बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला तयार होणार आहेत बंगालच्या उपसागरात डीप दिप डिप्रेशन तयार झाल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसतं आहे आणि त्यामुळे भविष्यात देखील उत्तर भारतामध्ये आणि पूर्व भारतामध्ये या डिप्रेशनमुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्य भारतातही याचा परिणाम होईल अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वरूपात काही ठिकाणी पावसाळी वातावरण तयार होतं आहे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी होत आहेत एक डिप डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार झालं असलं तरी ते झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश या दिशाने सरकण्याची शक्यता आहे विदर्भापर्यंत त्याचा प्रभाव पडेल गोंदिया भंडारा नागपूर अमरावती अकोला या काही जिल्ह्यात त्याचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे अगदी जळगावपर्यंत हलकासा प्रभाव याचा येण्याची शक्यता आहे चार पाच तारखेच्या दरम्यान परंतु याचं अस्तित्व पाच सहा तारखेलाच संपणार आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातील त्याचा प्रभावही संपेल सहा तारखेनंतर या मॉडेलनुसार स्थानिक स्वरूपाचं ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार जरी झालं तरी विशेष पावसाची नोंद या दरम्यान होण्याची शक्यता नाही तरी पाऊस मात्र विदर्भातच पुन्हा पडताना दिसतो आहे महाराष्ट्रात इतरत्र या पावसाचं वातावरण तयार होत नाही परंतु एकूणच अगदी दूरवरचा अंदाज जरी आपण ऑगस्टचा बघितला तरी फारसं पावसाळी वातावरण ऑगस्टमध्ये आपल्याला दिसत नाही त्यामुळे थोडी पावसाची समस्या अल्युनोच्या प्रभावामुळे पुढील दोन महिने राहण्याची शक्यता आहे ऑगस्टमध्ये जोपर्यंत विशाखापट्टणम आणि विजयवाडाच्या दरम्यान एखादा कमीदाब तयार होऊन तो महाराष्ट्रावर येत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात मोठे पाऊस होणार नाहीत त्यामुळे अशा प्रकारच्या कमी दाबाची आपण प्रतीक्षा करूयात जसंही वातावरण निर्माण होईल ते आपल्याला सांगितलं जाईल जाईलच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराजा